हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जुबेदा किचन मध्ये। हिवाळ्यामध्ये फळांची खूप रेलचेल असते आणि या फळांपासून तयार होणारी आज एक स्वीट डेझर्टची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्या रेसिपीचं नाव आहे फ्रूट कस्टर्ड। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर जुबेदा किचनला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा वाटी डाळिंबाचे दाणे, थोडेसे बेदाणे, चेरी, केळ्याचे काप, सफरचंदाचे काप, एक लिटर दूध, दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर, 1/4 कप कोमट दूध, अर्धा कप साखर। यानंतर दूध तापवायला ठेवायचे आहे। दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला उकळी येईपर्यंत कस्टर्ड पावडरला दुधामध्ये मिक्स करून घेऊया। यामध्ये एकही लम्स किंवा गाठी राहता कामा नये। दुधाला उकळी आलेली आहे। यानंतर दुधाला थोडेसे आटवून घ्यायचे आहे। यासाठी दुधाला सारखे हलवत राहावे। दूध आटल्यानंतर यामध्ये साखर टाकून हलवत राहावे। दूध थोडेसे आटल्यानंतर यामध्ये कस्टर्ड पावडरचे मिश्रण टाकून हलवत राहावे। पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता दूध आटलेले आहे। याला आता थंड व्हायला ठेवायचे आहे। फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउल मध्ये केळ्याचे काप, सफरचंदाचे काप, डाळिंबाचे दाणे, बेदाणे, थंड झालेलं कस्टर्ड मिल्क टाकून हलक्या हाताने मिक्स करून घ्या। एका सर्विंग बाउल मध्ये कस्टर्ड वरती डाळिंबाचे दाणे टाकून फूड कस्टर्ड सर्व करा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत।